आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर, कणकवली. साहेब मला अभिमान आहे, आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास ठेवत आलात, बाळासाहेबांच्या नंतर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्यावर केलात आणि मी तुम्हाला शपथपूर्वक शब्द देतो साहेब, आजपर्यंत 2 वेळेला नगरसेवक बनवलात, 2 वेळेला आमदार बनवलात, 2 वेळेला खासदार बनवलात, पण ह्या कोकणची सेवा करत असताना मला माहिती आहे हा कोकणचा परिवार विनायकरावचा नाही आहे, हा कोकणचा परिवार हिंदुराय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच आहे आणि आपलाच तो आहे आणि आपल्या पुण्याईवरच विनायकरावचं हे राजकीय कारकीर्द सुरू आहे. त्यामुळे मागच्या 10 वर्षामध्ये कोकणवासियांनी सांगावं, आपण तर आहातच 10 वर्षाच्या खासदारकीमध्ये ह्या कोकणच्या संस्कृतीला गालबोट लावणारं पाप विनायक राऊतांनी नाही केलं साहेब. 10 वर्षामध्ये ह्या कोकणची संस्कृती कोकणच्या संस्कृतीचं संवर्धन करावं, देवधर्माच्या या कोकण भूमीचं ते पावित्र्य कायम राखावं आणि सामाजिक सेवेचं जेवढं करता येईल तेवढं काम ह्या कोकणमध्ये मी केलेलं आहे आणि म्हणूनच लेखाजोखाच्या माध्यमातून मी केलेलं काम लोकांसमोर आहे. संसदेमध्ये केवळ नामदारी खासदार न बसता किमान 108 वेळाला संसदेमध्ये मतदारसंघाचे प्रश्न, राज्याचे प्रश्न, लोकसभेचे देशाचे प्रश्न विनायक राऊतांनी मांडत असताना ह्या कोकणमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असो, कोकणला लागणारा CRZ प्रश्न असो, खासगी वनसंज्ञा असो, हत्तीमुक्त मानगाव खोरे असो, किंवा आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या देत असतानाच रत्नागिरीचा विमानतळ, सिंधुदुर्गचा विमानतळ, त्याचबरोबर ह्या कोकणच्या पर्यटनाला वाव देण्यासाठी आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीसहित सह्याद्री पट्ट्यामध्ये सुद्धा पर्यटनाच्या योजना लागू करण्याचा प्रयत्न आदित्यजींनी आणि तुम्ही केलात. दुर्दैवाने मध्ये आलेलं सरकार त्यांना हे कोकणचा द्वेष करणारे सरकार आहे. कोकणची भूमी ही सध्याच्या गद्दार गटाच्या मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना सोन्याची कोंबडी वाटते आणि म्हणून अनेक प्रकारची संकट ह्या कोकणवर लादू पाहत आहेत. नुकतंच आता आमचा काजू आंबा ह्या बागायतदारांचा खूप मोठा प्रश्न साहेब ह्या कोकणामध्ये आहे. काजूला हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी आपण करतोय, पण विनायक राऊत मागणी करतोय म्हणून त्याला बासनात गुंडाळून टाकायची. आज आंबा उत्पादकांच्या समोर 100 प्रश्न राहिलेला आहे. हा संपूर्ण आंबा उत्पादक वाशी मार्केटमध्ये आपला काजू आंबा घालतात. काजू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा एक दर्जेदार काजू, आजपर्यंत हा काजू निर्यात होत होता, परंतु या गद्दार सरकारने, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सुद्धा कोकणच्या आणि कोल्हापूरच्या काजूवरची निर्यात बंदी अधिक कडक घातली आणि जे होत बंद करून टाकल्या आणि त्या बदल्यात आफ्रिका आणि टांझानियाच्या काजू देशात येऊ लागल्या. माझी मागणी आहे आपल्याकडे, आघाडीचं सरकार तर येणारच,
आल्यानंतर पहिली निर्यात काजूवरची निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण शब्द टाकाल. आणि त्याचबरोबर आमच्या कोकणच्या आंबा बागायतदारांना आधार देणारा वाशी मार्केटमधला एक चांगला कार्यकर्ता, केवळ आणि केवळ शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता, पानसरे नाव त्यांचं, त्यांना संजय पानसरे, केवळ आणि केवळ छोट्याशा शौचालयाच्या त्या गडबडीमध्ये त्यांना तुरुंगात टाकलं. आज आमच्या कोकणातल्या आंबा उत्पादकांचे जवळजवळ 100 कोटी रुपये हडप करण्याचं काम ह्या भाजपच्या सरकारने केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं साहेब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो, केवळ आणि केवळ पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या 4 जिल्ह्यातल्या 1635 गावावर ग्रामपंचायती हद्दपार करायच्या आणि परप्रांतीय भूमापियांच्या इच्छेसाठी 1635 गावातील 6,42,000 हेक्टर जमीन ही सिडकोच्या ताब्यात द्यायची. त्याच्यामध्ये किनारपट्टी आहे, त्याच्यामध्ये जांबा दगडाचे खाणी असलेले गावच्या गाव आहेत, आणि ह्या भूमिपुत्रांचा रोजगार हिसकावून घ्यायचा आणि परप्रांतीयांच्या ताब्यात घालायचं हे काम आता ह्या गद्दार सरकारने चालू केलेलं आहे. आम्ही त्याला विरोध करतोय. आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे, आमच्या कोकणच्या भूमीवर आम्ही सिडकोचा ब्रह्मराक्षस आम्ही येऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि कोकणच्या भूमीचं रक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवलेली आहे. आमचे भास्कर शेठ जाधव आहेत, राजन साळवी आहेत, आमचे वैभव नाईक आहेत, निष्ठावंत आम्ही कार्यकर्ते तुमच्यावर राहिलेलो आहोत. अजिबात घाबरून जाऊ नका. इंडिया आघाडीच्या माध्यमातून पुनश्च कोकण भगवामय कोकण सोडण करून दाखवण्याची शपथ आज या हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोकणवासियांच्या माध्यमातून देतो. आणि साहेब पुनश्च एकदा शब्द देतो, कोकणची सेवा हा विनायकरावचा धर्म आहे. कोकण हे मातोश्रीचा परिवार आहे ह्याची जाणीव ठेवून कोकणच्या भूमीला कोणाची दृष्ट लागू देणार नाही. ही कोकणची भूमी सुरक्षित ठेवण्याचं वचन आज या ठिकाणी देतोय. आणि आपल्या साक्षीने मतदारांकडे एकच प्रार्थना करतो, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आज नव्हे जोपर्यंत या विनायकरावच्या कुडीमध्ये प्राण आहे तोपर्यंत विनायकराव मातोश्रीचा सेवकच आहे, तोपर्यंत विनायकराव कोकणचा सेवक आहे. त्या सेवकाला विजय करण्यासाठी उद्धव साहेबांची ही मशाल, जगदंबेची मशाल, छत्रपती शिवाजी महाराजांची मशाल तुमच्या माध्यमातून विनायक राऊतला आशीर्वाद देण्यासाठी 7 मे रोजी त्याचा पुरेपूर वापर करा. आणि पुनश्च एकदा विनायक राऊतला आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.